आता उस्मानाबाद आणि त्या ठिकाणी असलेल्या नगरपंचायतीच्या जागा या सगळ्या ठिकाणाचा आढावा आपल्या प्रतिनिधीने घेतलेला आहे, तो एकदा पाहूयात। वाशी नगर पंचायतीमध्ये जो निकाल जो आहे तो भाजपच्या बाजूने लागलेला आहे। गेली 10 वर्षी ही नगर पंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती, विद्यमान आमदार शिवसेनेचा आहे। इथं अनेक शिवसेनेने कंबर कसले, मात्र भाजपनं हा विजय स्वीकारून आलेला आहे। आपल्यासोबत इथले स्थानिक पदाधिकारी आहेत, मला सांगा भाजपनं वाशी पंचायतीवर कमळ फुलवलेलं आहे, काय एकूण तुमच्या भावना आहेत अशाचा विचार आहे। या ठिकाणची ही परिवर्तनाची लाट आहे। वाशी गावामध्ये ज्या मागील ज्या पदाधिकारी होते त्यांनी जो विकास केला नाही, जे अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केलं त्याचं या वाशिकरांनी दिलेला प्रतिसाद आहे। ही परिवर्तनाची लाट आहे आणि या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत। आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही जो जाहीरनामा दिला आहे त्या जाहीरनाम्यातून 80% तरी किमान तो जाहीरनामा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। खासदार स्थानिक मोठ्या मोठ्या प्रचार सभा काय या ठिकाणी सहकार्य लागलं, फक्त या ठिकाणच्या नागरिकांनी मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत त्याचंच हे बनलं। काय सांगा, 9 वर्षाने सत्ता परिवर्तन झालं का आपलं? या ठिकाणी पुढे पुढच्या मध्ये 9 वर्षानंतर ज्या नागरिकांनी माझ्याकडून अपेक्षा केल्या आणि आम्हाला त्यांनी पर्याय म्हणून दिलेले, या वाशी गावामध्ये जो विकास झालेला नाही त्याला पर्याय म्हणून ही भारतीय जनता पार्टीची परिवर्तनाची लाट त्यांनी दिली आहे आणि त्याचं आम्ही सार्थ करणार आहोत। जे जे दिलेले आश्वासन आहे ते आम्ही पूर्ण करणार आहे। काय सांगाल एकूण विकासाबाबत? येणाऱ्या काळामध्ये भाजपाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा राहणार आहे, नगरसेवकांचा राहणार आहे। आणि एकंदरीत हा जो विजय पाहता, हा विजय नुसतं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाही पण हा विजय महाविकास आघाडीच्या विरोधातलं जनमत आहे, हे मला ह्या ठिकाणी सांगावं असं वाटतं। एकूण जर बघितलं तर हा सगळ्याचा धक्का जर बघितला तर राज्याच्या राजकारणात एक हे म्हणावं लागेल, शिवसेनेची सत्ता खासदार शिवसेनेची आमदार शिवसेने तरी मात्र वाशी पंचायत भाजपकडे गेलेली आहे, हा कुठेतरी शिवसेना धक्का इथंच म्हणावा मला वाशी। तर श्वेता, आपण इथं पाहिलं भाजपने इथे आपली सत्ता जी ती राखली शिवसेनेकडे, पूर्वी ही नगरपंचायत होती, आता त्यांच्या हाती ती राहिलेली नाही आहे। जाऊयात बीड आणि आसपासच्या नगरपंचायतींचा आतापर्यंतचा निकाल काय हे जाणून घेण्याकरता आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे, सुरेशकडे आपण जाऊया, सुरेशकडनं आपण जाणून घेऊयात। सुरेश, आत्ता या क्षणापर्यंतचा अपडेट काय? बीड जिल्ह्यामध्ये जर आपण 5 नगरपंचायत मध्ये पाहिलं तर 5 नगरपंचायतचे रिझल्ट हाती आलेले आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपनं जे 3 ठिकाणची सत्ता आहे ती कायम ठेवण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे। पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील जे 80 पाटोदा शिरूर जी प्रतिष्ठेची निवडणूक संपली जायची, त्या ठिकाणी सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजमे यांच्यामध्ये ही सरळ लढत होती आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात सभा सुद्धा घेतलेल्या होत्या। मात्र त्या ठिकाणी भाजप पुन्हा एकदा वर्चस्व एका हाती सत्ता घेत वर्चस्व स्थापित केलेलं आहे। मात्र दुसरा एक भाजपला धक्का बसलेला आहे तो वडवणी नगरपंचायतमध्ये भाजपला धक्का बसलेला आहे। पंकजा मुंडेच्या निकटवर्ती असलेले राजूभाऊ मुंडे यांच्या ताब्यामध्ये ही वडवणीची नगरपंचायत होती, या ठिकाणी राष्ट्रवादीनं सत्ता काबीज केली। तर दुसरीकडे जे केज नगरपंचायत आहे, या केज नगरपंचायतमध्ये जे काँग्रेस आहे, काँग्रेसच्या खासदार रणिताई पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे कारण अपक्ष जे परिवर्तन आघाडी आहे या आघाडीच्या 8 जागा निवडून आलेल्या आहेत, त्या ठिकाणी अद्यापर्यंत सत्ता कोणाकडे जाईल हे सांगितलं जात नाही। मात्र समोर जे स्पष्ट दिसत आहे ते केज मध्ये काँग्रेसचा त्या ठिकाणी दारुण पराभव झालेला आहे। एकंदरीत जर बीड जिल्ह्याचं आपण चित्र पाहिलं तर कुठंतरी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप ही जी लढाई होती यामध्ये भाजपची सरशी झाला चित्र पाहायला मिळते। विशाल जी, आणि एकूणच सुरेश, तिथे सत्ता असून सुद्धा बीडमध्ये यश मिळवणं कठीण झालं अशी जी पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, म्हणजे धनंजय मुंडे किंवा महाविकास आघाडीची सत्ता असताना सुद्धा तिथे विजय मिळवणं कठीण झालं, असं जी काही प्रतिक्रिया आली आहे पंकजा मुंडेंची त्याबद्दल? बरं, काही कारण असतो सुरेशशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण आपण जर बघितलं तर याबद्दल एकूण जर या विजयाबद्दल बोलायचं झालं तर हा विजय तसा सोपा नव्हता भाजपसाठी म्हणा किंवा एकूण इतरही पक्ष ज्या पद्धतीने इथे लढताना दिसले, महाविकास आघाडीचं सरकार असून सुद्धा बीड मध्ये म्हणजे पालकमंत्र्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये धक्का देणं हे खरं तर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी जो काही जोर लावला आणि त्यानंतर विजय मिळवलेला आहे ते त्याबद्दल आपण बोलतोय। सुरेश, त्याबद्दल काय अधिक सांगाल?
साहजिकच पालकमंत्री धनंजय मुंडे हे यांनी खूप मोठी मोर्चे बांधणी केली होती आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असताना म्हणजे आष्टी पांडुता शिरूर या तीन नगरपंचायतचा विचार केला तर तिथे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी देखील सुरेश सांगा जे जमीन घोटाळ्याचा विषय असेल त्यावरती सुद्धा उपवास केलं होतं त्यावरती सुद्धा टीकाटी पडणी केली होती त्याचबरोबर विकास कामं आणत असताना 100 कोटीचा नारळ फोडायला येईल अशा पद्धतीने सुद्धा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं मात्र तरी देखील सत्ता असताना मोठ्या प्रमाणात आमदार देखील असताना देखील जो पराभव झालेला आहे यामुळे साहजिकच महाविकास आघाडीचा हा पराभव समजला जात आहे परिणामी हा धनंजय मुंडेंचा पराभव समजला जात आहे आणि पालकमंत्री असताना देखील पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी जो विजय मिळवलेला आहे त्या बाबतीमध्ये आता बोललं जातं. आता ओबीसीच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा परिणाम काय दिसलाय बीडमध्ये? साहजिकच ओबीसी राजकीय आरक्षण ज्यावेळेस रद्द झाल्यानंतर वडवणी नगर पंचायत होती या वडवणी नगर पंचायत जी भाजपच्या ताब्यामध्ये होती ती भाजपच्या ताब्यातील नगर पंचायत आता राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आणि या ठिकाणी ज्या 4 जागा लढवल्या गेल्या होत्या ओबीसीच्या आरक्षण स्थगितीनंतर ज्या ठिकाणी 4 जागा लढवल्या होत्या त्या ठिकाणी ओबीसीचा व्यक्ती न देता दुसरी व्यक्ती दिल्यामुळं त्या ठिकाणी पराभव सहन करावा लागला. हेच नाही तर केजमध्ये सुद्धा या ओबीसी आरक्षणाच्या स्थगितीचा खूप मोठा परिणाम पाहायला मिळाला कारण काँग्रेसच्या ताब्यात असलेली नगर पंचायत त्या ठिकाणी गेली आणि अपक्षला बहुमत मिळालेलं आहे म्हणजे साहजिकच ज्या ठिकाणी अपक्ष ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षित जागा होती ती जागा रद्द झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पक्षानं उमेदवार ओबीसीचा दिला नाही त्या पक्षाला मोठा फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळालं. याच भीतीनं राष्ट्रवादीनं ओबीसी उमेदवार दिला नव्हता का? हा याच भीतीनं राष्ट्रवादीने ओबीसी उमेदवार दिला नव्हता आणि ओबीसी उमेदवार न दिल्यामुळे त्याचाही फटका बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला. आपण जर केज नगर पंचायतचा विचार केला तर केज नगर पंचायतमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत बजरंग सोनवणे यांच्या मुलीला त्या ठिकाणी तिकीट दिलं होतं आणि ओबीसीच्या जागेवरती तिकीट दिलं होतं तिथे सुद्धा दारुण पराभव झालेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी ओबीसीला स्थान दिलं नाही त्या ठिकाणी ओबीसीने सक्सेल नाकारल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं. जी सुरेश धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर बीड मधली एकूणच आपण सध्याची परिस्थिती जाणून घेतली की विशाल नेमकं काय झालं बीड मध्ये? तर ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झालं त्यामुळे मग ओबीसी उमेदवार द्यायला कुठेतरी राजकीय पक्षांनी काचकूस केली मात्र तरी देखील भाजपनं तिथे सरशी केलेली आहे. याबद्दलचे आणखीन अपडेट अशाच पद्धतीने आपल्याला जाणून घ्यायचे. आपण ही दृश्य बघतो ही जल्लोषाची दृश्य आहेत आणि आता ठिकठिकाणांहून जी आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचते ती त्वरित आपण आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवतो आहे वेगवान पद्धतीने. न्यूज 18 लोकमतचं हे महाकव्हरेज ज्या माध्यमातनं कौल कुणाला असा प्रश्न विचारत असताना ठिकठिकाणी कौल जो आहे ज्या प्रकारे स्पष्ट झाला आहे त्यातल्या आकडेवारी सकट माहिती आम्ही आपल्यापर्यंत क्षणाक्षणाला पोहोचवतो आहे. आणि बऱ्याचशा नगरपंचायतीचे निकाल समोर आलेले आहेत. अगदी आता पूर्ण निकाल यायचा फक्त आता बाकी आहे. चंद्रपुरामध्ये 102 जागा होत्या आणि त्यापैकी राष्ट्रवादीनं 8 जागांवरती विजय मिळवलेला आहे. चंद्रपुरातले काही जागांचे निकाल हाती येत आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीनं 8 जागांवर तर काँग्रेस तब्बल 53 जागांवरती विजय झाली आहे. चंद्रपुरात काँग्रेसनं मोठी बाजी मारली आहे. 53 जागा मिळवल्या आहेत तर भाजप 24 जागांवरती विजय झाली आहे चंद्रपुरात. चंद्रपुरात ह्या गोष्टीचा विचार करायला हवा. शेवटी वडेट्टीवार ह्या सगळ्या याच्यामध्ये तर आघाडी घेऊन होतेच प्रचाराच्या बाबतीत. त्यामुळे असं म्हणू शकतो की काँग्रेस जर इतक्या जागांवरती तिथे निवडून येते तर अर्थातच तिथले स्थानिक प्रश्न विकास या विषयाला घेऊन काँग्रेसने ज्या ज्या वेळी जे जे प्राधान्य द्यायला हवं होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं असावं. म्हणून मतदारांचा कौल हा काँग्रेसच्या बाजूने आल्याचं आपण बघतोय. काँग्रेस तब्बल 53 जागांवरती विजयी झाली आहे. राष्ट्रवादीला 8 जागा तिथे मिळालेल्या आहेत. 106 जागा होत्या चंद्रपुरातल्या आणि भाजपनं सुद्धा तिथे 24 जागा मिळवलेल्या आहेत. म्हणजे पण श्वेता हे बघायला हवं शेवटी सुधीर मुनगंटीवार असतील किंवा खरं तर दिग्गज आणि तिथले ताकदवर नेते म्हणवले जातात आणि प्रचाराच्या संदर्भात अगदी सामान्य कार्यकर्त्यांपासून तर शेवटच्या माणसापर्यंत त्यांची पोहोचण्याची तयारी आणि ताकद असते. असं असतानाही काँग्रेसने आपली आघाडी जी ती कायम ठेवली. अपक्ष उमेदवार सुद्धा तिथे 11 जागांवरती विजयी झालेत मात्र सर्वाधिक जागा जर कुणाला मिळाल्या असतील तर महाविकास आघाडीतल्याच पक्षांना म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी 53 आणि 8 जागा मिळवलेल्या आहेत. बरोबर अपक्षही त्यांच्या बाजूने असू शकतात. शेवटी स्थानिक पातळीवरती असणारी निवडणूक जी असते ती बऱ्याच वेळेस असणारा पक्ष हा समोरचा अपक्ष आपल्या वतीनेच उभे करत असतो कारण तो त्यांच्या दृष्टीने असणारा एक काय म्हणूयात की जर उद्या आपल्याला बहुमतासाठी आकडा जर आवश्यक असेल तर ते अपक्ष जे ते आपल्या बाजूने ओढून घेता येऊ शकतात. या सगळ्या समीकरणाचा विचार करूनच तसे उमेदवार उभे केलेले असतात आणि त्यामुळे चंद्रपुरात एकूण
जी आकडेवारी आपण पाहिली तर 53 इतक्या मोठ्या फरकानं काँग्रेसनं आपले उमेदवार निवडून आणलेत.